मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलाव श्रीमंत राजेसाहेब गंगाधरराव माधवराव पटवर्धन मिरजकर सरकार यांनी ऐन गणेशोत्सव तोंडावर असताना गणेश तलावाचा मालकी हक्क सांगत 2 दिवसांपूर्वी कुलूप बंद केला होता आणि सदर मिळकतीमध्ये विनापरवाना प्रवेश करू नये याबाबतचा फलक लावून सर्वच गेटला कुलूप लावून तलाव बंद केला होता। यामुळे शहरात विविध स्तरातून संतप्त प्रतिसाद उमटत होते। त्यामुळे रविवारी गणेश भक्तांनी गणेश तलावाच्या गेटला घातलेले कुलूप तोडून सदर गणेश तलाव खुला केला होता। याबाबत गणेश भक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। त्यामुळे सोमवारी नगरसेवक निरंजन आवटी, पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी मध्यस्थी करत उपायुक्त स्मृती पाटील आणि श्रीमंत राजेसाहेब गंगाधरराव माधवराव पटवर्धन मिरजकर सरकार यांच्यात समेट घडवला। याबाबत गैरसमजातून प्रकार घडल्यामुळे दोन्हीकडून सामंजस्यपणाची भूमिका घेत गणेश तलाव खुला करण्यात आला। त्यामुळे गणेश मूर्तींचे विसर्जन गणेश तलावात होणार असून महापालिकेच्या वतीनं यासाठी तयारी सुरू केली आहे। यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, ॲडव्होकेट श्रीकृष्ण पोटकुळे, नगरसेवक निरंजन आवटी, तानाजी रुईकर, ओंकार शुक्ल, जयगुण कोरे आदी उपस्थित होते। आज मिरजेचे जे गंगाधरराव पटवर्धन, गोपाळराजे पटवर्धन राजेसाहेब यांच्याशी मी स्वतः आपले पोलीस निरीक्षक साहेब झाडे साहेब असतील, जे सहायक आयुक्त होते, त्याच्यानंतर ॲडव्होकेट पोटकुळे होते, तसेच गणेशोत्सव समितीचे सर्व सदस्य जे पाठीमागे आहेत, पुरेकर सर असतील, त्याच्यानंतर आपले निरंजन आवटी आहेत, जयगण कोरे असतील, हे सगळेच उपस्थित होते। यामध्ये आम्हीही सकारात्मकरित्या चर्चा केली आणि राजेसाहेबांनीही सकारात्मकरित्याही चर्चा केलेली आहे। आणि काल पूर्वी देखील आम्ही बोललेलो की गणेश विसर्जन किंवा गणेशोत्सवाबद्दल कोणताही किंतू परंतु असण्याचा विषय नाही आणि तो अस्पष्टच झालेला आहे आणि संपूर्णरित्या महाराजांनी हा उत्सव अतिशय चांगल्या स्वरूपात आणि कोणतंही म्हणजे जे अडथळा निर्माण न होता सर्व जे गणेशभक्त भावी आणि मिरजेची जनता यांना कोणताही अडथळा निर्माण होणे या पद्धतीची व्यवस्था करण्याबाबत आमच्याशी चर्चा केली आणि याबाबत काम सुरू करण्याबाबतची अतिशय चांगल्या प्रकारे चर्चा झालेली आहे। त्याप्रमाणे महानगरपालिका आजपासून आम्ही पूर्णपणे ताब्यात घेऊन व्यवस्थित आम्ही चर्चा करत आहोत। गेले 3-4 दिवस जे सर्वांच्यात गैरसमज होता की गणेश तलावाबाबत महापालिका आणि पटवर्धन सरकारांच्या बाबतीत करारासंदर्भात आणि गणेश तलावामध्ये इथे विसर्जन होणार का नाही त्याच्यावर पूर्णपणे आज तोडगा निघालेला आहे। ज्या पद्धतीनं आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की गणेश तलावामध्ये गणेश विसर्जन होणार आहे आणि ते आता अंतिम झालेलं आहे। काही समज गैरसमजामुळं या बातम्या बाहेर पडल्या होत्या पण महापालिकेनं कंटिन्यू करार करण्याचं ठरलेलं आहे। सरकारने पण त्याला चांगली पॉझिटिव्ह भूमिका दर्शवून सगळ्या गणेश उत्सव कमिटीनेही त्यांना मागणी केली होती आणि आज सरकारांच्या इथं महापालिकेचे आमचे उपायुक्त मॅडम असतील, आपले मिरजेचे PI साहेब असतील, विविध गणेश मंडळांचे आमचे सहकारी ओंकार शुक्ल असतील, जयगोंड असतील, तानाजी रुईकर असतील, वकील साहेब असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून बैठक झाली आणि त्यात असं ठरलेलं आहे की गणेश विसर्जन हे गणेश तलावामध्ये होणार आज रोजी। सरकारांच्या माध्यमातून जी कमिटी केलेली आहे म्हणजे वकील साहेब असतील, तानाजी रुईकर, नाईक साहेब असतील, ओंकार शुक्ला असतील, जयगोंड असतील, यांच्या थ्रू मॅडमांकडे किल्ली आज दिलेली आहे आपल्या गणेश तलावाची। आणि गणेश तलाव हे गणेश उत्सव पूर्ण झाल्यानंतर बाकीच्या बाबी ज्या आहेत कराराच्या त्याही पूर्ण करण्याचं मॅडमांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळं रीतसर गुण्यागोविंदानं कोणतीही तक्रार न ठेवता हा उत्सव साजरा होणार आहे। गणपती बाप्पा मोरया। गणेश तलाव सिटी सर्वे नंबर 741 गणेश तलाव संदर्भात सुशोभीकरण व गाळ काढण्यासंदर्भात आज रोजी उपायुक्त मॅडम पाटील मॅडम राजेसाहेबांची भेट घेऊन आज रोजी ताब्यामध्ये घेतलेले आहेत आणि राजेसाहेबांची गणेश विसर्जन करण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची त्याला हरकत नाही आहे। नाही, बैठक झाली ह्याची माहिती तुम्ही देता का? 1 मिनिट सांगे की आपण 1 मिनिट